हर साल की तरह इस साल भी माधव नेत्रालय नेत्र संस्थान एवं अनुसंधान केंद्र नागपुर के द्वारा संचालित माधव नेत्रपीढ़ी और समदृष्टि क्षमता विकास अनुसंधान मंडल नागपुर द्वारा 37वां राष्ट्रीय नेत्रदान पखवाड़े का शानदार आयोजन किया गया। उद्घाटन कार्यक्रम के मुख्य अतिथि के तौर पर डॉक्टर कल्पना पांडे पूर्व महापौर एवं मनपान नागपुर तथा डॉक्टर सतीश सुळे नेत्र रोग विशेषज्ञ प्रमुख रूप से मौजूद थे। आइए डालते एक नजर। इकडे अंधार अंधार एक फटाक्याची खिडकी काय येते आणि मला अंधारात घेऊन जाते। खरंच कशाला गेली होती मी तिथे धडपडायला? मला घरचे सगळे म्हणतात की मी फार धडपडी आहे म्हणून। समोर सगळे सहानुभूती दाखवतात, फार घोर लागलाय। बिचारी आई तो फार वैतागली आहे, कधी कधी उगीच मला बोल लावते, म्हणते घरात चार बच्ची आहे त्यांचं बघू की तुझंच करत राहू, कोणालाच नकोशी झाली आहे, असं वाटतं घर सोडून निघून जावं, कंटाळली आहे मी जगण्याला, असं वाटतं निघून जावं घर सोडून। मग आज अजून ब्रेकफास्ट वगैरे नाही केला? अहो कसं काय, खरं सांगतो का, आज सकाळपासून मी नुसती नर्वस आहे आणि मी ओ डोंट वरी, डॉक्टर मॅडम येतीलच आता। गुड मॉर्निंग एवरीबडी। गुड मॉर्निंग। अगं दिव्या, हाऊ आर यू? ठीक आहे। अरे हे काय, हां अगं आज तर तुला आनंदी झाला बघ, आज तर तुमच्या डोळ्याची पट्टी काढायची आहे ना। खरंच डॉक्टर, पण खूप भीती वाटते हो, खरंच मला माझे डोळे मिळतील का परत? डोंट करी बेटा, बी पॉझिटिव्ह। 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पखवाडा म्हणून मनवला जातो। माधव नेत्रालयात आज या पखवाड्याचे उद्घाटन झालेले आहे। या नेत्रदान पखवाड्यामध्ये माधव नेत्रालयाने अनेक उपक्रम आयोजित केलेले आहेत, ज्यामध्ये पथनाट्य किंवा वेगवेगळ्या स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये लेक्चर्स, सोशल मीडियावरती अवेअरनेस टॉक अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे। या नेत्रदान जनजागृती पंधरवाड्यामध्ये सर्वांनी नेत्रदान करावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे। आमचे माधव नेत्रालयाचे ट्रस्टी श्री सुधीरजी वराड पांडे यांचं नुकतंच निधन झालं आहे आणि त्यांनी आपले डोळे दान केले आणि त्यांच्या या दानामुळे आज 2 व्यक्तींना दृष्टी प्रदान झालेली आहे। असंच पुण्याचं काम आपणही करावं आणि एक नाही तर 2 व्यक्तींचे आशीर्वाद तुम्हाला या दानाने लाभू शकतात। सो माझी आवर्जून विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांनी नेत्रदान करावे। सक्षम समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल, इसका राष्ट्रीय सहसचिव का दायित्व है। आज से नेत्रदान जनजागृति पखवाड़े का प्रारंभ हुआ है। आज का दिन संकल्प करने का दिन है। हमारे बीच, हमारे देश में लगभग 11 लाख लोग ऐसे हैं जिनको कॉर्नियल ब्लाइंडनेस है। वे सभी इस सृष्टि को देख पाए, हमारे आपके जैसा अनुभव करें, इसलिए लोगों में नेत्रदान के बारे में जो भिन्न भिन्न भ्रांतियाँ हैं, गलत फहमियाँ हैं, उसको दूर करते हुए सभी लोगों को उनके मरणोपरांत नेत्रदान के लिए जागरूक करना, उनको प्रवृत्त करना, प्रेरित करना, यही ये नेत्रदान जनजागृति पखवाड़े का उद्देश्य है और उसी के लिए आज से इसका शुभारंभ हुआ है। नमस्कार।